जो हमारे यहाँ एनकोर के लिए, एनकोर एक ऑनलाइन सिस्टम है जहाँ डेटा कंपाइलेशन होता है. नॉट ओनली डेटा कंपाइलेशन, पूरा जब से इलेक्शन डिक्लेयर होता है हर चीज़, जो नॉमिनेशंस आते हैं हमारे पास, जो वैलिडली नॉमिनेट होते हैं, फिर जो एफिडेविट है सब वहाँ अपलोड करते हैं. सो हर चीज़ जो इलेक्शन में होती है वो एनकोर पे हम अपलोड करते हैं. तो जो काउंटिंग का डेटा है उसके लिए भी वो यूज़ करते हैं. तो इसी हिसाब से कुछ लोगों के हर कॉन्स्टिट्यूएंसी में के, हर लोकसभा विधानसभा कॉन्स्टिट्यूएंसी में के जो एआरओ है, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, निर्वाचन अधिकारी, उन्होंने अपने अपने ऑफिस के लोगों के नंबर अंडर देयर सिग्नेचर दिए थे, तो उनको हमने अलाउ किया था. कितना सेल फोन अंदर जाना परमिसिबल था मैडम, और कितना अंदर जा पाया था? डिटेल्स है, दिया है, लेटर दिया है हमने. परमिसिबल ऐसा कोई नहीं, हमने अपना गूगल शीट दिया था सीओ सर ने, वहाँ पे हमने नंबर डाले थे. तो सीसीटीवी मैडम आप लोगों के पास, जो सीसीटीवी है कहाँ से आया था? जो आरोपी है उसके पास मोबाइल आया तो कहाँ से आया था, किसका था, आपके आदमी का था? पुलिस का कहना है कि वो हमारा जो कोई जोगेश्वरी का जो इनकोर ऑपरेटर था उसका फोन उन्होंने लिया था. सीसीटीवी कैसे दिखेगा अगर वो अलाउड ही नहीं है देखना? तो एनकोर ऑपरेटर का एग्जैक्टली रोल क्या था? तुम्ही हा समजा जर आरोप होता है तर तुम्ही याचा शोध कसा घेणार आहे? कारण जे विजयी उमेदवार आहेत वायकर, त्यांच्या मुलीवर, त्यांच्या मेहुण्यावर आरोप होत आहे, तर त्या आरोपांचं खंडन कसं करणार? नाही, आरोपांचं खंडन आम्ही FIR केलेला आहे, आणि ऑन द स्पॉट माणूस त्यांना दिलेला आहे, त्यांच्याकडे हँड ओव्हर केलेला आहे, तर ते इन्व्हेस्टिगेशन करतील. आता त्यांनी म्हणलं आहे ना, त्यांनी फोरेन्सिकला पाठवलं आहे वगैरे, ते ते चौकशी करतील. गुरव आमचा हमारा 158 जोगेश्वरी का डेटा ऑपरेटर है. उसका रोल क्या था? वही डेटा डेटा एंट्री करते. नहीं हो सकता. ईवीएम हैक नहीं हो सकता. ईवीएम स्टैंड अलोन डिवाइस है, ईवीएम कम्युनिकेबल भी नहीं है, ईवीएम को कोई कनेक्टिविटी, एक्सटर्नल कनेक्टिविटी, वायर्ड या वायरलेस कोई भी कनेक्टिविटी नहीं है. नहीं, ये तो मैं इतना ही बता सकती हूँ क्योंकि ईवीएम इतना ऑपरेट किया है, तो डिटेल जो ईवीएम के टेक्नीशियन है वो बता सकते हैं. अभी मेरे लिए, मेरा जितना यूज़ है ईवीएम का, ईवीएम इज अ स्टैंड अलोन थिंग, इट कैन नॉट बी, इट्स नॉट कम्युनिकेबल, उसको प्रोग्रामेबल भी नहीं है वो. म्हणजे काय? म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी, जे ऑपरेटर होता, त्यांनी सगळे झोड केला असा त्यांचा आरोप आहे. त्यांचे इमिजिएट अधिकारी आहेत ना? हा, या प्रकरणामध्ये तुम्ही पण त्या इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. हा, तर तुमच्यावरही म्हणजे बसा, तुम्ही बसा, यू कंटिन्यू, आई विल सी. ज्याप्रमाणे त्यांच्यावर FIR केला आहे त्याप्रमाणे तुमच्यावर पण पोलिसांनी FIR करायला पाहिजे होता. चला, नाही कंटिन्यू. माझ्यावर कशाला FIR? त्यांच्याकडे काही लोक तक्रार घेऊन आले होते, मात्र तुम्ही त्याच वेळेला दुसऱ्याला हँडल करायला दिलं, त्यामुळे 10 दिवसानंतर या संदर्भात गुन्हा दाखल झाला. दुसऱ्याला हँडल म्हणजे मी काउंटिंगची जी प्रोसिजर आहे ती तिथं थांबवून, ज्या मोबाईलचा त्या काउंटिंग प्रोसिजरशी काहीच संबंध नाही आहे त्याच्या मागे लागणं अपेक्षित होतं का? कारण काउंटिंगची प्रोसिजर जास्त स्टॅट्युटरी आहे, आणि मोबाईलनी मला माहिती आहे की कॉन्फिडन्स आहे की मोबाईल असणं हा वेगळा गोष्ट आहे, त्याचा काउंटिंगच्या प्रोसिजरशी काही संबंध नाही आहे. त्याच्यामुळे मी काउंटिंगची प्रोसिजर पूर्ण केली, आणि मीनवाईल त्याचा पण कॉग्निझन्स घ्यायचा राहून जाऊ नये म्हणून मी त्यांना पोलीस एका ऑफिसरला बोलून त्यांना पोलीस नाही इनव्हॅलिड असं होत नसतं, असे नंतर इनव्हॅलिड नाही होत. पोस्टल बॅलेट ज्या आहेत त्या उघडल्या जातात अगोदर, त्याच्यात वेगळे वेगळे पार्ट असतात. अगोदर ॲटेस्टेशन बघितलं जातं, ॲटेस्टेशन नसेल तर त्या उघडतच नाहीत पोस्टल बॅलेट.
नंतर पुढचा राऊंड असतो की पोस्टल बॅलट उघडल्या जातात आणि पोस्टल बॅलट उघडल्यानंतर मग त्या इनव्हॅलिड आहेत का नाही ते कळतं आणि जेव्हा रिझल्ट डिक्लेअर केला तेव्हाच इनव्हॅलिडचं पण डिक्लेअर केलेलं होतं मी. एक गुरव अभी गुरव ही जाने नहीं अभी वो इन्वेस्टिगेशन चालू है ना. नहीं हमारे कंप्लेंट पे हुआ ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकत नाही. एफ आय आर मे कोई ओटीपी का मेन्शन नाही आहे. वो उसके इस रीजन की वजह से मोबाइल अलाउ होता है ऐसा दिखा है. वो उस मोबाइल पे कोई ओटीपी आएगा ऐसा कोई एफ आई आर में मेंशन नहीं. एफआईआर में जो ओटीपी का मेंशन उसका मतलब क्या है? तक्रार कधी केली होती नाही. मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी 5 तारखेला पत्र दिलं होतं पोलिसांना की ह्याचा कॉग्निजन्स घ्या आणि तुम्ही पुढची कार्यवाही करा. पण त्याच्यानंतर मला 11 तारखेला पोलिसांचं पत्र मिळालं की त्याचं तुम्ही तुमच्या बाजूने एफ आय आर नोंदवायला अधिकृत करा, जे आम्ही केलं आणि 13 तारखेला एफ आय आर झाला. 12 तारखेलाच आमच्या तहसीलदार गेल्या होत्या बट देर वॉज अ ट्राफिक सिरीज लेट सो फायनली 13 एफ आय आर झाला. मोबाईलमध्ये अनऑथराईज पर्सननी वापरला मोबाईल. नाही वापरला वो मिला दुसरे के पास ना, दुसरे आदमी के पास. सिक्रेसी ऑफ वोटिंग सगळ्यात पहिल्यांदाच वाचतो आपण 128 कलम, तो ती इथं सांगण्याची गोष्ट नाही. दोन मिनिट, मला वाटतं फार कन्फ्युजन आहे. मी माझी प्रेस नोट तुम्ही वाचलेली दिसत नाही, त्याच्यात मी स्पेसिफिकली म्हणलं आहे की जे पोस्टल बॅलेटचं रिव्हेरिफिकेशन मॅन्डेटरी झालं तिथं कुठलंही रिकाउंट झालं नाही आहे. ते 48 लीड ज्या रिव्हेरिफिकेशनच्या पूर्वीच होता तो तसाच्या तसा राहिला. रिव्हेरिफिकेशन जे 111 पोस्टल बॅलेट इनव्हॅलिड होत्या त्या 111 पोस्टल बॅलेट उमेदवारांच्या उपस्थितीत तपासल्यानंतरही त्या इनव्हॅलिडच राहिल्या. त्याच्यामुळे रिझल्टमध्ये रिव्हेरिफिकेशन झालं, रिकाउंट नाही झालं. अभी है वो अनऑथराइज यूज किया है मोबाइल का, यही कंप्लेन है. तो उसको जो भी पनिशेबल है आरपी एक्ट के तहत वो उसका कार्रवाई. तो एफआईआर में ओटीपी का मेंशन है मैडम, वो ओटीपी क्या है थोड़ा एक्सप्लेन कीजिए. वो जो कुछ तो ओटीपी के बारे में मेंशन किया हुआ है एफआईआर में, व्हाट इज दैट? एटलीस्ट लेट अस. ओटीपी एनेबल्स द एआरओ टू ओपन द एनकोर सिस्टम जहां डेटा एंट्री होती है. इट हैज एब्सोल्युटली नथिंग टू डू विद द ईवीएम. मैम थोड़े आसान शब्दों में समझाइए. जो ओटीपी आहे मराठीत सांगू हिंदी जो ओटीपी होता है वो लॉगिन जो होता है ना, लॉगिन का पासवर्ड होता है ना, जो एनकोर का लॉगिन होता है जहाँ डेटा एंट्री होती है उसका पासवर्ड आता है सिस्टम से. लॉगिन का पासवर्ड आता है डेटा एंट्री का, ईवीएम का उससे कोई लेना देना नहीं है. द एनकोर लॉगिन हो तो त्यांनी आता ते त्यांची चूक असं त्या व्यक्तीची काय चूक आहे त्याला त्याची त्याच्याही अगेन्स्ट आम्ही एफ आय आर केलेला आहे. त्याने तो द्यायला नको होता आणि त्याला आम्ही डिसमिसही केलेला आहे. पण या प्रोसिजर मध्ये जे सर्वसामान्यांचे अधिकार आहे मुळात साहेब मी मगापासून मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करते, आपल्याला समजूनच घ्यायचं नाही आहे तरी परत एकदा समजवते मी की मोबाईल अनऑथराईज्ड होता, त्याच्याबद्दल एफ आय आर झालेला आहे, त्या माणसावर ॲक्शन झालेली आहे आणि एफ आय आरची जी प्रोसिडिंग होईल त्याचं फायंडिंग होईल त्याची कार्यवाही होईल. मुळात हे दोन वेगळे विषय आहेत. काउंटिंगचा ह्या सगळ्या गोष्टींशी काहीही संबंध नाही आहे, अजिबात संबंध नाही. काउंटिंग हे इंडिपेंडंट होतं आणि काउंटिंग रेडिमेंटरी पद्धतीने जसं होतं तसंच होतं. पोस्टल काउंटिंग एजंटच्या समोर रिझल्ट सेक्शन दाबला जातो, रिझल्ट डिस्प्ले केला जातो, ते लिहून घेतात. आमच्याकडे प्रत्येक फॉर्मवर 17C Part 2 जे म्हणतो त्याच्यावर काउंटिंग एजंटची सही आहे. काउंटिंग एजंट ते ताटा तपासल्याशिवाय सही देत नाही. आमच्याकडे 1753 मतदान केंद्र आहे, त्या 1753 Part 2 17C वर सह्या आहेत.
पोस्टल बॅलेटचे जे 14 काउंटिंग टेबल होते त्याच्याही प्रत्येक टेबलवर आमच्याकडे सह्या आहेत. त्याच्यामुळे ह्याच्या ह्या सगळ्या गोष्टी इंडिपेंडंट आहेत. तो एक अनफॉर्च्युनेट इन्सिडन्स होता जो व्हायला नको होता आणि त्याची चौकशी होते आहे. या दोन गोष्टी कनेक्टेड नाही आहे. तुम्ही मग अशी मला हिंदीत मागितलं आणि आता परत मराठी. मराठीत एनकोर जी आहे सिस्टीम, एनकोर ही ऑनलाईन सिस्टीम आहे जी डेटा एंट्रीसाठी लॉग इन होतो. आमच्या ARO जे आहेत असिस्टंट रिटेनिंग ऑफिसर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्याकडे OTP येतो, ते लॉग इन करतात आणि मग आम्ही ते डाटा एंट्रीला ती वेबसाईट आम्हाला अवेलेबल होते. डाटा एंट्री आणि काउंटिंग हा फार वेगळा प्रकार आहे. आणि नॉट ओनली ऑनलाईन डेटा एंट्री, आम्ही मॅन्युअल डेटा एंट्रीसुद्धा केली आहे. म्हणून जसे मगाशी तुम्ही जे म्हणलात की त्यांचा जो गोंधळ होता, आम्ही आमचे 3-3 वेळा आम्ही चेक केलेले होते टेबल्स सगळे टॅब्युलेशन. त्याच्यामुळे आम्हाला आम्ही जे केलं आहे टॅब्युलेशन किंवा जी बेरीज केली त्याच्याबद्दल अजिबात शंका नव्हती, म्हणून आम्ही निर्णय जाहीर केला. अमोल कीर्तिकर हे एका मताने EVM च्या मतमोजणीत आघाडीवर होते. तो 26th राऊंड होता, त्याच्या अगोदर 25th राऊंड नंतर 25 आणि 26 राऊंडच्या मध्ये मी पोस्टल बॅलेटचा निकाल जाहीर केला होता. त्याच्यामध्ये वायकर हे 49 मतांनी आघाडीवर होते. आणि कोणीही अमोल कीर्तिकर म्हणा किंवा वायकर म्हणा, दोघांनीपैकी किंबहुना त्या काउंटिंग हॉलमध्ये असलेल्या कुठल्याही काउंटिंग एजंटने सुद्धा कुठल्या स्टेजला कुठलंच ऑब्जेक्शन घेतलं नाही, कुठलंही रिकाउंट मागितलेलं नाही आहे. मी परत परत प्रसारमाध्यमांना हे सांगते आहे की 27 मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या वेळेला कुठलंही रिकाउंट मागण्यात आलेलं नव्हतं, कोणीही फेरमतमोजणीची मागणी केलेली नव्हती. जे झालं होतं ते रिव्हेरिफिकेशन म्हणजे पुनर्पडताळणी, जे बाधी म्हणजे बाद मतपत्रिका होत्या त्याची झाली होती. इनव्हॅलिड पोस्टल बॅलेट्स वे आर रिव्हेरिफाईड अँड देर वॉज ॲब्सोल्युटली नो रिकाउंट आस्क्ड फॉर. कुछ पावर्स नहीं होती है उस फोन में, सिर्फ आपका बैंक अकाउंट जो होता है वहाँ OTP आता है ना, वो OTP आप देते हो तो हो जाता है एनेबल. बस उतना ही होता है, हमारा लॉग इन एनेबल हो जाता है, बस और कुछ नहीं होता है. थैंक यू वेरी मच. Confusion regarding what? See, the thing is, the news is, the wrong, false, fictitious news is the OTP. तर वंदना सूर्यवंशी यांची सुरू असलेली पत्रकार परिषद आपण पाहिली. तर नेमकं काय घडलं, तर मतमोजणी सुरू असताना कुणीही हरकत घेतली नसल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. फेरमतमोजणीची मागणी कुणीही केलेली नव्हती, अशा प्रकारचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.